मधून उजेडाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारी अशी दीप विकास पिंगळे साहेब विकास पिंगळे साहेब अधिकारी म्हणून जेवढे परिचित आहेत त्यापेक्षा ते अधिक परिचित अशा कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेलं आहे अधिकारी सचिन विखे करते. त्यानंतर नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय नागेश देशपांडे सर संचालक सेलू नागरी सहकारी पतसंस्था सेलू यांचे स्वागत करतील. बनसोडे मुंजा भाऊ तो की त्यांच्या दरबारामध्ये नवरत्नाचा दातार आदरणीय दत्तात्रय नागरे सर माजी संचालक शिवाजी टाके यांचे स्वागत करतील. संचालिका आदरणीय सौ यांचे स्वागत करतील. सौ सविता धन्यवाद. संस्थेचे व्यवस्थापक सचिन सर्व कर्मचारी
कार्य ही पतसंस्था करते असे गौरवपूर्ण उद्गार काकांनी आपल्या शुभेच्छातून दिलेले आहेत. पाखरासाठी मी वेचले होते मुठभर दाणे, पाखरासाठी मी वेचले होते मुठभर दाणे, टिपता टिपता त्या दाण्याचे झाले मंजूळ गाणे, मंजूळ गाणे. नंतर आपल्याला मार्गदर्शन करतील आदरणीय विकासराव पिंगळे साहेब. व्यासपीठावर सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सभासद, पतसंस्था सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य असल्यामुळे सहकारातून समृद्धी कधी कशी साधायची हे या सेलू नागरी सहकारी पतसंस्थेने एक आदर्श घडून दिलेला आहे. सेलू नागरी सहकारी पतसंस्था यावर आता आदर्श सेलू नागरी सहकारी पतसंस्था असं नाव लावावं इतपत ती आदर्श ठरली. त्यामुळं सेलू नागरी पतसंस्थेचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी एक विश्वास संपादन केलेला आहे. कुठल्याही वित्तीय संस्थेमध्ये तुम्ही वाटप किती केलं, वसूल किती केलं, भागभांडवल किती झालं यापेक्षा सगळ्यात मोठं भागभांडवल म्हणजे त्यांची विश्वासार्हता असते आणि ती विश्वासार्हता आहे सेलू नागरी पतसंस्थेनं संपादित केलेली आहे असं मला निश्चितच वाटतं. त्यामुळं सेलू नागरेला जी ही उंच ही भरारी वर्षभर अशीच वाढत राहो आणि त्या संस्थेचा उत्तरोत्तर प्रगती होत राहो या शुभेच्छा मी त्यांना देतो. आताच राजेंद्र काकांनी सांगितलं की सहकार खात्याकडून तितकंसं पाहिजे तितकं सहकार्य त्यांना मिळत नाहीये, परंतु मी त्यांना असे आश्वासित करू इच्छितो की बाकीच्या इतर सहकारी सोसायट्या वगैरे त्याचा सोडून द्या, परंतु वित्तीय संस्था ज्या आहेत पतसंस्था वगैरे माझ्या अधिकारात, मी सामान्य तिथला कर्मचारी असल्यामुळे माझ्या अधिकारात जेवढे काही असतील ते लाने सरांना माहिती आहे की त्यांना संपूर्ण सहकार्य आमच्याकडून लाभेल मी त्यांना अशी ग्वाही देतो आणि या संस्थेचं उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आणि विशेष म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे ही संस्था सर्व गुरुजनांच्या हातामध्ये असल्यामुळे बिनधास्तपणे आणि मनमोकळेपणानं आणि निश्चिंतपणानं या संस्थेत जे काही सभासद आहेत त्यांनी गुंतवणूक करावी आणि या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा या शुभेच्छा देऊन मी आपले भाषण संपवतो. मैं तुम्हारे साथ हूँ असा विश्वास साहेबांनी दिलेला आहे. स्वग्रामे पूज्यते प्रभु स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते असा त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व गुरुजनांचा गौरव केलेला आहे. यानंतर सभेचे कामकाज आपण सुरू करूया. विषय पत्रिकेचे वाचन आणि मागील सभेचे इतिवृत्तांत सभेसमोर ठेवतील मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय संचालक मंडळ, आजच्या सभेला असलेले सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, आदरणीय राजेंद्र काका लहाने, सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय विकासी पिंगळे साहेब, माझ्यासोबत काम करणारे माझे सर्वच संचालक मित्र आदरणीय चंद्रशेखरजी नावाडे सर, नागेशजी देशपांडे सर, दत्तात्रय नागरे सर, शिवाजी टाके सर, सुरेश शिवाळे सर, राजाभाऊ चव्हाण, गणेश मारवे, संचालिका सो निर्मला लहाने, सो शारदा काकळकर, सो दीपाजी राऊत, कायदेशीर सल्लागार आदरणीय प्रभाकर जी गिराम साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन विखे,
25वा रौप्य महोत्सव साजरा करत असताना निश्चितच प्रत्येकाला आनंद होत आहे. व्यासपीठावर विराजमान सर्वच सन्माननीय संचालक सद्यस्थितीमध्ये पतसंस्था आणखी पुढे नेण्यासाठी कार्यरत आणि कार्यकर्त असतील. तरी सुद्धा 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी ज्यांनी म्हणून पतसंस्था पुढे जावी म्हणून योगदान दिलेलं आहे, ॲज पर रेकॉर्डनुसार ज्यांनी ज्यांनी संचालक म्हणून काम केलेलं आहे, असे सर्वच सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित आहेत. संस्थेचा मूळ आत्मा आणि मूळ कोण जो असतो तो सन्माननीय सभासद असतो आणि सभासदात्मक विश्वस्त म्हणून त्यापैकी काही संचालक व्यासपीठावरती विराजमान असतात ते तुमचे प्रतिनिधी म्हणून. मग खऱ्या अर्थाने त्या संस्थेचा मूळ आत्मा जे असलेले आहे आपण सर्वच सभागृहातले सर्व सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनी गतवर्षी सभासदांची संख्या होती 1052. अवल वर्षामध्ये 16 सभासदांनी राजीनामा दिलेला आणि 187 नव्याने त्याच्यामध्ये आले. त्यामुळे आज रोजी आपली पतसंस्थेची सभासद संख्या झाली आहे 1224. पतसंस्थेचं भागभांडवल 31/3/22 वर आपलं भागभांडवल होतं 37,29,800. लोकांना खूप आवड वाटत. सुरुवातीला आपल्या पतसंस्थेचं भागभांडवल होतं फक्त 5,00,000 रुपये टाक्याची द्यावी आणि आज रोजी आपण सर्वच आपले शेअर्स विकले गेलेले आहेत. वसूल भागभांडवल आज दिनांकाला आमच्याकडं तुमचं अधिकृत भागभांडवलाची परवानगी तुम्ही आम्हाला 50,00,000 दिलेली होती. आज आमच्याकडे 52,00,000 भागभांडवल झालेलं आहे. अधिकृत भागभांडवलापेक्षा आम्ही अधिकच भागभांडवल वसूल केलेलं आहे. सभागृहासमोर त्याच अनुषंगाने उपविधीचा दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा तुमच्या समोर मांडतो की या ठिकाणी अधिकृत भाग भांडवल आता आपण 50,00,000 ऐवजी 1 कोटीची मागणी शासनाकडे करणार आहोत. निश्चितच आम्ही गंगाजळी व इतर निधी संस्था मजबूत कशावर आहे तर याचा मूळ मुद्दा हे भांडवल पाहायचा आणि तिथं गुंतो आहे. गतवर्षी 56,87,000 होता, आज तो 73,85,000 सह झालेला आहे. म्हणजे संस्थेचं ठेवी वजा जाता 1 कोटीच्या पुढे त्या सेलू नागरी सहकारी पतसंस्थेचं एकूण नेट वर्थ आहे. सभासद ठेवी गतवर्षी सभासदांच्या ठेवी साधारण 4,29,00,000 होत्या, त्यामध्ये 70,44,000 वाढ होऊन आज रोजी आर्थिक योगदानास सामाजिक सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारी पतसंस्था आमच्या जय भवानी व तुळजाई बचत गटाला अधिकृत दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेलू नागरी सहकारी पतसंस्था प्रतिबंधा आपले मनोगत व्यक्त कर. मी 6 ते 7 वर्षापासून नागरी पतसंस्थेत आपल्या सभासद आहे आणि काम खूप छान प्रकारे चालतं. मी 2 वर्षाखाली शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आणि मागच्या वर्षी सरांना एक अडचण सांगितली की शेतकऱ्यांना ठिबक सिंचन जर घ्यायचं असेल तर इथं मार्केटमध्ये पैसे नसल्यामुळे त्यांना हलक्या दर्जाचं घ्यावं लागतं. तेव्हा सरांनी आमच्या सेलू अलंकार शेतकरी उत्पादक कंपनी 3 लाखाची शिक्षित स्वतःहून प्रदान केली कोणत्याही इनकम गॅरंटीशिवाय आणि त्यामुळे आपल्या भागात शेतकऱ्यांचा फायदा असा होतोय की त्यांना 35,000 जर खरेदी करायचा असेल तर आम्ही त्यांच्याकडून 15,000 खरेदी घेतो आणि 20,000 आमच्या शिस्तीमधून सभासदांना आमच्या सभासदांना कर्ज देतो. त्यामुळे त्यांचा मोठा हातभार आम्हाला झालेला आहे आणि आतापर्यंत 8 ते 10 शेतकऱ्यांना आम्ही असं कर्ज वाटप केलेलं आहे आणि पुढे सुद्धा ते वाढत. त्याबद्दल मी सरांचा आभार आहे आणि मला पूर्ण संधी दिल्याबद्दल. सेलू नागरी सहकारी पतसंस्थेचा हा 25वी रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष माननीय सदराव गणेशराव सेलू नागरीचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आणि माझेही मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान माननीय राजेंद्र काकाने विचारमंचावरील सर्व संचालक मंडळ सभागृहात उपस्थित असलेले सर्व जसं सरांनी उल्लेख केला तसं मागच्या 25 वर्षात त्यांचं योगदान आहे ते सर्व आजी माजी सभासद संचालक आणि बंधू आणि भगिनी या ठिकाणी मी
दोन मिनिटांच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी उभा आहे. काका आणि सरांना मी सांगेन की या ठिकाणी पिंगळे साहेबांनी एक उल्लेख केला की शेलू नागरी सहकारी पतसंस्था असं म्हणण्याऐवजी आदर्श शेलू नागरी सहकारी पतसंस्था आपण म्हणू शकतो एवढी पात्रता शेलू नागरी सहकारी पतसंस्थेनं प्राप्त केली आहे म्हणून शेलू नागरीच्या वतीने एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू. सर्व सभासदांचं आठवणीचं आणि चेअरमन साहेबांच्या आठवणीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष त्यांचं स्वागत करूया. तिसरी बाब जी आहे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सर्जनराव लाने सरांचा जो काही जो सोशिओ इकॉनॉमिकल जो व्ह्यू आहे ज्याला आपण म्हणू की सामाजिक आणि अर्थकारणाच्या विकासाच्या अनुषंगाने की आपण या पुस्तकातही किंवा अहवालातही जर बघितलं की सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य समिती नावाचा एक विभाग आहे. मला नाही वाटत की जगभरातल्या कुठल्या गरीब संस्थेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक विभाग एखाद्या संस्थेमध्ये असेल आणि त्याचं विजन हे असेल की आपण समाजाचे उत्तरदायित्व आहोत. पैशाच्या आर्थिक व्यवहाराच्या बरोबर आमचं नफा तोटा पत्रक वाढीच्या बरोबर आमचं एक संस्काराचे रुजवण करणारे विचार त्यांचा असलं पाहिजे पाठवा पाहिजे आणि ती संस्काराची रुजवण करण्यासाठी रुजवण करण्यासाठी शेलू नागरी सहकारी संस्थेच्या वतीनं हे एक स्वतंत्र विभाग हा वेगळेपण ह्या पतसंस्थेचा आहे. मी पुनश्ची एकदा इथून पुढच्या वाटचाली जे 75 लाखाचं मला वाटतं आपलं लक्ष आहे पुढच्या वर्षीचं आणि ते 26व्या वर्षामध्ये 75 लाखाचं लक्ष आपलं साध्य हो यासाठी पूर्ण आमच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय रेवणप्पा साळेगावकर आपले मनोगत व्यक्त करतो. सेलू नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेचे अध्यक्ष संस्थेचे उत्कृष्ट चेअरमन संजयराव लहाने सर त्यांचे प्रेमास्थान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय राजेंद्र काका लहाने सहकार विभागाचे पिंगळे साहेब सर्व सन्माननीय संचालक मंडळ सर्व माजी संचालक सर्व सन्माननीय सभासद बहुमाजी भगिनी जे माजी लोक झालेले आहे त्या माजी लोकांना कुठेही मान नसतो परंतु या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आतापर्यंत या संस्थेमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या माजी संचालकाचा सन्मान हीच या ठिकाणी या पतसंस्थेची खरी पारदर्शक आहे असं मी या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे असं मी म्हणतो. सेलू नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त या पतसंस्थेला शुभेच्छा देतो. पतसंस्थेचे चेअरमन श्री लहाने सर आमचे मार्गदर्शक श्री राजेंद्र काका लहाने व्हाईस चेअरमन श्री कैलासराव जी कदम आणि या पतसंस्थेचे सर्वच मान्यवर संचालक या ठिकाणी सहकाराच्या संदर्भात चर्चा ही घ्यायची आहे. एकच उदाहरण मला या ठिकाणी द्यायचे की सरांची जी व्हिजन आहे त्या विजन बद्दल मला सांगायची की शाळेमध्ये असताना सुद्धा सरांचं सहकार रुजवण्याची जी भूमिका आहे नितीन माध्यमिक विद्यालय जवळपास मागच्या 24 वर्षापासून शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. सुरुवातीपासूनच सरांनी शाळेमध्ये देखील ही सहकाराची चळवळ विद्यार्थ्यांपासूनच रुजवण्यात आली. यासाठी आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थी ग्राहक भांडार हे सहकारी तत्वावर चालण्यास सुरुवात केली आहे आणि तेव्हापासूनच सरांचा जो व्ह्यू आहे जसं आदरणीय उपाडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलंच आहे त्याचा जो सोशियल इकॉनॉमी किंवा इतर काही जे व्ह्यूज असतील याबद्दल चर्चाही झालीच आहे. जास्त वेळ न घेता मी या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्या पतसंस्थेच्या भरभराटीसाठी आणि उत्कर्षासाठी शुभेच्छा देतो. सेलो नागरी पतसंस्था 25 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. की ही संस्था मी एक ग्रामीण भागातून बोलत आहे. माझ्या गावात सर जे म्हणले की इतर जे गट झाले
की 3000 रुपये 4000 रुपये ह्या महिला ग्रामीण भागात खात्यात आणि त्या गटातून पुन्हा काही तर शून्य बाकी आज बाजे रुपयाची गटायना फायदा नाही जसा हप्ता भरून गेला त्या बिचाऱ्या मावळ्या काबाड कष्ट करतात आणि त्या बचत गटाची वेळेवर पैसे भरणा करतात पण त्यांना त्याच्यातून काही लाभ नाही झालेला त्यामुळे मी लाडे सरकार विनंती केली की लाडे सर माझ्या गावात एवढं झालं पसरलं ह्या गटाचं तर आपले एक पक्षसंस्थेचा गट जर निर्माण केला तर चालेल का तर लाडे सर म्हणले बघू आपण प्रयत्न करू तर सर मला म्हणले आपण एक छोटा गट तयार करू आपण एक ट्राय घेऊ तर मग मी सरांना म्हणल्यानंतर सरांनी मला गटाला मान्यता दिली आणि मी माझ्या गावातील महिला भगिनींना गट तयार करून दिला आणि आज सरांनी सांगितलं की तो गट मुनाफ्यात आहे मग त्या महिलाच्या लक्षात आलं की अरे पतसंस्थेचा गट म्हणजे एक आपलं स्वतःच भांडवल तर सर तुम्हाला मी गवई देतो की माझ्या सिद्धनाथ बोरबाचा जो रमाई गट आहे तर 5 वर्षात तुम्हाला त्याला 5 लाखाचं स्वतःच भाग भांडवल तयार करण्याची क्षमता त्या गटामध्ये राहील अशी गवई देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय ही जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आभार मानतील ज्ञानेश्वर सोडणे सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलूच्या रौप्य महोत्सवी वर्ष या वर्षातील 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्हीही आमच्या या पतसंस्थेचा मान राखून सर्वजण वेळात उपस्थित राहिला माजी संचालकही यामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी या पतसंस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. या बैठकीसाठी या सभेसाठी ज्या ज्या ज्ञान आणि अज्ञान व्यक्तींनी सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी हृदय व्यक्त करतो. सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करून ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपली असं स्वयंसेवकांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांना स्नेहभोजन आहे. कोणीही भोजन केले तर द्यायचं आहे.